कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यातून सुमारे 1,84,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई 6 ते 27 जुलैपर्यंत करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणं, दुचाकीवरून दोघांनी प्रवास करणं, 3-4 चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकानं सुरू ठेवणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखूचं सेवन करणं याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 47,176 प्रकरणात 73,35,701 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयांनी 12,743 प्रकरणात 18,68,800 रुपयांचा, तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3,408 प्रकरणात 4,70,680 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेनं 7,909 प्रकरणात 1,17,02,190 रुपयांचा दंड वसूल केला.